क्रीडा क्षेत्राचा प्रचार आणि प्रसार करतानाच भावी पिढी घडविण्याकडे भर देत क्रीडा साधना आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशनची वाटचाल सुरू आहे. याचबरोबर संस्थेनं सामाजिक बांधिलकीही जपली. याच माध्यमातून महाराष्ट्र शासनानं जो वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे त्यात सहभागी होत संस्थेनं शाळकरी विद्यार्थ्यांसमवेत बीजरोपण आणि वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली चामरलेणीच्या डोंगरावर बीजरोपण आणि वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, आनंद खरे, नितीन हिंगमिरे, मधुकर देशमुख उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं संस्थेने केलेल्या उपक्रमाचं रवींद्र नाईक यांनी कौतुक केलं. रोपण आणि बीज रोपण याचा कार्यक्रम आपण केलेला आहे. दरवर्षी दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि KND बहुद्देशीय संस्था, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातले वेगवेगळे क्रीडा क्षेत्रातले जे मान्यवर आहेत, छत्रपती अवॉर्डी आहेत, जसे अशोक दुधारे जे छत्रपती अवॉर्डी आहेत ते, त्याचप्रमाणे आनंद खरे जे छत्रपती अवॉर्डी आहेत, नितीन हिंगमिरे, इतर सर्व शाळेचे क्रीडा शिक्षक हे सगळे या ठिकाणी आज उपस्थित आहे. आणि सर्वांच्या वतीने चांबरलेनी या ठिकाणी जे काही ग्रीन आपल्याला नाशिक करायचं आहे त्यातलाच एक पार्ट म्हणून या ठिकाणी आज वृक्षारोपण केलं जात आहे. की जे काही महाराष्ट्र शासनाने सुद्धा 33 कोटी वृक्ष लागवड ही जी घोषणा केली त्या अंतर्गतच हा एक कार्यक्रम आहे जो महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपण बघतोय की बरेचसे झाडं झालेले आहेत. हे अशाच वेगवेगळ्या संस्थेंनी इथे येऊन येऊन जे वृक्षारोपण केलं आहे त्यामुळेच हे ग्रीन जे काही दिसतंय आज या ठिकाणी इतकं आहे. आणि भविष्यामध्ये लहान लहान मुलांनी जे आता बीजरोपण केलेलं आहे तर नक्कीच या ठिकाणी अजून आपल्याला खूप झाडं दिसतील की ज्याचा फायदा जे काही माणूस जातीला किंवा माणसांना होणार आहे. कारण आज ऑक्सिजन हवं आहे किंवा जे काही पाऊस पडत नाही तर याला बरेचसे कारणं आहेत की आज आपल्याकडे जंगलतोड झालेली. पण मला वाटतं ह्या वृक्षारोपणामुळे आणि या बीजरोपणामुळे नक्कीच मानव जातीला फायदा होणार आहे. त्याबद्दल मी दुधारी स्पोर्ट्स फाउंडेशन, KND बहुद्देशीय संस्था, त्याचप्रमाणे सगळे शाळेंचे आलेले सर्व खेळाडू, त्यांचे शिक्षक, या सगळ्यांचे मी महाराष्ट्र शासनाच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटच्या वतीने आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. या उपक्रमामध्ये KK वाघ हायस्कूल, बाबासाहेब नगर, MS कोठारी अकॅडमी, रंगूबाई जुन्नरे हायस्कूल आणि किशोर सूर्यवंशी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. चांभार लेणीच्या इथे झाड लावायला आलो आहोत. आता आपण बघत आहोत की दिवसेंदिवस किती झाडं तोडत आहे खूप जण. तर मग आम्ही असं ठरवलंय, मी रंगूबाई जुन्नरे स्कूलमधनं आली आहे आणि आमची खूप मोठी टीम आहे, आम्ही ते झाडं लावायला आलो होतो. आम्ही असं निश्चय केलाय की इथे जास्तीत जास्त झाडं लावून पुढच्या पिढीला आम्ही वाचवू. जसे आपल्याला माहिती आहे आजकाल आपल्या भारतात बहुतेक गावी खूप दुष्काळ पडलेला आहे. सगळ्यांना 4-4 किलोमीटर जाऊन पाणी भरावं लागतं. जर आपण झाडं लावले नाही तर पुढे आपल्याला त्रास होईल, आपल्या पिढीला पुढे पाणी लागणार आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पाणीशिवाय कोणी जगू शकत नाही. आपल्याला जर पाणी हवं असेल तर आपल्याला झाडं लावावे लागतील. आम्ही आज इथे वृक्षारोपणास आलेलो होतो. येथे झाडं लावून आम्ही इथे झाडं वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्याच्या निसर्गाला फायदा होईल. आजच्या काळात आपण अनेक प्रॉब्लेम्स बघतो, जसं की ग्लोबल वॉर्मिंग. याचं मूळतः कारण काय की वृक्षांची कमतरता. तर याच्यावरती संवर्धन म्हणून आमच्या शाळेची एक टीम काढली आणि ती टीम घेऊन आम्ही इथे वृक्षारोपणाला आलेलो आहे. या झाडांच्या संवर्धनामुळे पावसाला सुद्धा मदत होती. यामुळे आता अशी वेळ आलेली आहे की काही काही ठिकाणी पाऊस नाही, तर आपण झाडं लावली तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल. To save our mother earth, we the children of Rangubai Jungare has taken oath of planting more trees in this year. उपक्रमात कुणाल आयरे, दीपक निकम, विलास पाटील, चिन्मय देशपांडे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. मनोहर गायकवाड, दिशानुज, नाशिक.